मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारनं तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महिलांची पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा झाले आहेत का आणि केवायसी करण्यासाठी ग्राहक सुविधा केंद्रासमोर रांगा लागलेल्या आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून रांगेत उभे आहोत ते 2 ते 3 वेळा केवायसी केल्यावर देखील खात्यावर पैसे जमा होत नाहीत. बँकेचे अधिकारी ग्राहक सुविधा केंद्राकडे पाठवतात आणि ग्राहक सुविधाकडून बँकेकडे पाठवलं जातं. असे हेलपाट्या मारत महिलांना अक्षरशः घरकाम सोडून हेलपाट्या माराव्या लागत असल्यानं मनस्ताप सहन करावा लागतोय. काही महिलांना पहिल्या 2 हप्त्याचे पैसे देखील आले नाहीत. काहींनी फॉर्म भरला, केवायसीमुळे पैसे जमा होत नसल्याचं सांगितलं जात आहे अशी महिलांकडून माहिती यावेळी देण्यात आली आहे. आम्ही 2 वेळा आलो बँकेत केवायसी करायला, तरी सुद्धा अजून पैसे पडले नाही आमचे. आले नाही आधार लिंक सांगताय, अजून आधार केवायसी केवायसी सांगताय. अजून पहिला हप्ताही पडला नाही, कोणताच नाही. नाही 2 वेळा केवायसी केली. कुठले आहेत तुम्ही? आम्ही इथले किती वाजेपासून रांगेत उभे आहेत? सकाळचे उभे आहेत. सकाळचे म्हणजे केवायसी साठी रांगेत उभे राहावं लागतंय. पैसे पडले नाही, आले नाही अजून. एक हप्ता सुद्धा पासबुक घेऊन फिरतोय.